आगामी 24 मई को संपन्न होने वाले मनपा चुनाव के लिए सभी राजनीतिक दलों के प्रत्याशियों ने अब अपनी कमर कस ली है और यही कारण है कि इन प्रत्याशियों ने पनवेल के पहले मनपा चुनाव को जीतने के लिए अपने प्रचार को हर हाल में ही गति दे दी है। हाल ही में न्यू पनवेल प्रभाग क्रमांक 17 से भाजपा के टिकट पर मैदान में उतरे एडवोकेट मनोज भुजबल, प्रकाश बिनेदार और सुशीला घरत ने अपने प्रभाग में जमकर प्रचार रैली निकाली, जहां उक्त उम्मीदवारों ने अपने प्रभाग अंतर्गत आने वाली रिहायशी इमारतों में हर घर जाकर लोगों से भाजपा के उम्मीदवारों को वोट करने के साथ उन्हें जिताने की अपील की, जहां इस अवसर पर कार्यकर्ता भी बड़ी संख्या में उपस्थित थे। सध्या आम्ही तिघे आहोत, आणखी एक उमेदवार आमचा लवकर 2 दिवस डिक्लेअर होईलच, पण अनपेक्षित असं सहकार्य लोकांचं मिळते, अगदी आग्रहाने लोक घरात बोलवतात, उलट आम्हाला वेळ पुरत नाही तेव्हा त्यांना रिक्वेस्ट त्यांची आम्हाला मान्य करावं लागत नाही काही वेळेस, परंतु आग्रहाने बोलवतात, चहा पाणी देतात, सरबत देतात, थंड पाणी देतात, पाणी हे करतायत, अतिशय चांगल्या प्रकारचा सपोर्ट आणि प्रत्येक बिल्डिंगला प्रत्येक घरात जवळजवळ आम्हाला बोलवतात, आम्हालाच जाणं मुश्किल होतं आहे। यातून आम्हाला एवढी शक्ती काय मिळालेली आहे की आम्ही आम्हाला असं वाटतं न खाता पिता फिरावं, एवढं आम्हाला अगदी साहेबां लोकांचा प्रतिसाद आहे। म्हणजे आम्हाला खात्री आहे की प्रभाग क्रमांक 17 भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने प्रखर अशी आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे आणि नागरिक मनात या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवार निवडून येतील। उद्या 4th उमेदवाराचा प्रचार जाहीरपणाने सुरू होईल, 4th उमेदवार उद्या जाहीर होईल आणि संध्याकाळी प्रचार करताना 4 उमेदवारांची नावं घेऊन प्रचार केला जाईल असं या ठिकाणी मी सांगतो आपल्याला। ठाकूर साहेब आमदार आपले त्यांची कामं जी झालेली आहेत आपल्या पनवेलमध्ये ती सगळी विकास कामं भाजपनेच केलेली आहेत आणि त्यामुळं त्या जोरावरच आम्ही 4 जण इथं निवडणूक लढवित आहोत आणि विकास कामं लोकांना दिसतात, लोक शिकलेली आहेत इथे आणि लोकांना दिसते, ते सगळ्यांचे डोळे उघडे आहेत, त्याच्यामुळं ते ठरवतातच। मतदार बंधू भगिनींना ह्याद्वारे मी असंच आव्हान करते का आम्हा चौघांना पण निवडून द्या। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।